मनापासून तुझा धावा करतो। हे परमेश्वरा माझे ऐक, मी तुझे नियम पाळेन, मी तुझा धावा करतो, तू मला तार म्हणजे मी तुझे निर्बंध पाळेन। प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी आणि मधुर नावात मी आपले आजच्या मीट भक्तीमध्ये म्हणजे 24 जुलै 2020 शुक्रवारच्या मीट भक्तीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। खरोखर देव किती चांगला आहे, रोज आणि रोज तो आम्हाला उत्तम असे दान, उत्तम असे फळ देऊन तो आम्हाला तृप्त करतो आणि तोच औचित्य साधून आपण आपल्या मंडळीद्वारे शुक्रवारच्या मिडवीक भक्ती आणि रविवारची आपली वर्शिप संडे वर्शिप आपण ऑनलाईन द्वारे घेत आहोत। त्याबद्दल मी परमेश्वराला धन्यवाद देतो की तो या सर्व गोष्टींमध्ये आम्हा पूर्ण मंडळीला सहायता करत आहे। मी यावेळेस धन्यवाद देतो आमचे मंडळीचे पाळे साहेब रेव्हरंड सी ए जाधव सर यांना की त्यांनी मला ही संधी दिली की मी आजच्या वचनातून तुमच्या समोर देवाचं वचन समोर ठेवावं। परमेश्वराच्या नावाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो की तो आम्हाला रोज आणि रोज सहायता करतो। आपण त्याच्या वचनामध्ये वाढत आहोत या लॉकडाऊन मध्ये, या लॉकडाऊनच्या काळामध्ये तो आम्हाला वचनांनी पुरेपूर असा आनंद देत, वचनांनी आनंद देत आहे। आपण थोडा वेळ शांत राहूया, आपण आपले मन आपण तयार करूया, आपलं मन स्थिर ठेवूया, आपलं लक्ष पूर्णपणे आजच्या भक्तीमध्ये आपण केंद्रित करूया। आपण 2 मिनिटं शांत राहूया आणि आपण प्रार्थने जाणार आहोत, त्यानंतर आपण प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना करणार आहोत। आपण 2 मिनिटं शांत राहूया, आपण प्रार्थने जाऊया। राजांच्या राजा थोर गौरवी आमच्या महान देवप्पा धन्यवाद देतो प्रभूजी या सुंदरशा वेळेकरता, प्रभूजी या सुंदरशा संध्याकाळासाठी, प्रभूजी तो आम्हा पांभरांना देवप्पा पुन्हा एकदा तुझ्या चरणाकडे तू घेऊन आलेला आहेस। तुझ्या पवित्र वचनाने देवप्पा तू आम्हाला बोध करत आहेस की आम्ही आमचं जीवन कशा प्रकारे जगावं। रोज नवीन साक्ष तू आम्हाला देत आहेस देवप्पा, रोज नवीन दिवस देऊन एक नवी उमेद, एक नवी आशा तू आमच्या जीवनामध्ये जोडत आहेस प्रभूजी। तुझ्या या दयेबद्दल, तुझ्या या कृपेबद्दल देवप्पा खरोखर आम्ही तुला धन्यवाद देतो, तुला अभिवादन करतो प्रभूजी। खरोखर देवप्पा आम्ही पापी असतानाही देवप्पा तू आम्हाला क्षमा केलेली आहेस, तू आम्हाला नव जीवन दिलेलं आहेस आणि आमच्यासाठी प्रभूजी तू आपला एकुलता एक पुत्र दिलास जेणेकरून देवप्पा आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। प्रभूजी तुझी बिलकुल इच्छा नाही प्रभूजी की आमचा नाश व्हावा, प्रभूजी तुझी सदैव इच्छा असती तुझ्या लेकर तुझ्या जवळ असावे। तुझी जी प्रीती आहे प्रभूजी, तुझी जी निर्मळ प्रीती आहे प्रभूजी ती रोज आणि रोज देवप्पा त्याचा आम्ही अनुभव घेत आहे प्रभूजी। या सुंदरशा वेळेसाठी देवप्पा पुन्हा एकदा आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभूजी। आज जे वचन तू आम्हा करत आणणार आहेस प्रभूजी ते वचन आज तुम्ही तुझ्या हाती सोपत आहे प्रभूजी। पवित्र आत्म्या या सर्व गोष्टींचा ताबा तू घे आणि होऊ दे की तुझ्याद्वारे निघणारं प्रत्येक वचन आमच्या आत्म्याला भिडू दे, आमचं परिवर्तन होऊ दे, आमचं ट्रान्सफॉर्मेशन होऊ दे, आमच्या मध्ये चेंज येऊ दे। धन्यवाद देतो प्रभूजी पुन्हा एकदा की प्रार्थना करण्यास संधी दिलीस, वचन बोलण्यास संधी दिलीस, प्रार्थनेसाठी शब्द दिलीस। इलाहीने पवित्र नावात मागतो म्हणून तो एक आमेन। आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना करूया। हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जशी आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसे तू ऋण आम्हास सोड आणि आम्हा स्पर्शदान नकोस तर आम्हा वाईटापासून सोडू, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सुरक्षा तुझीच आहे। आमेन। देवप्पाच्या गौरवासाठी आपण एक गीत ऐकणार आहोत।
जाऊया त्यापूर्वी आपण आपल्या मनाची तयारी करूया. जे वचन आज प्रभू परमेश्वराने आमच्यासाठी आणलेलं आहे त्यावर आपण थोडासा विचार करूया की जे वचन आज प्रभू परमेश्वर आम्हाला देणार आहे ते कशासाठी आहे. त्याचं प्रत्येक वचन दुधारी तलवार आहे आणि ते प्रत्येक वेळेस आम्हाला सांगतं की माझ्या मुलांनो माझ्या जवळ या. आपण कित्येक दिवसांपासून या मेडबिक भक्तीद्वारे देवाचं वचन ऐकत आहोत. त्याची इच्छा आहे की त्याच्या मुलांनी जे पापमय जीवन आपण जगत आहोत त्यापासून वळून त्याच्याकडे यावं. त्याची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी त्याचं वचन शिकावं. आपलं लाईफ जे पापमय होतं जे पापमय आहे ते चेंज करण्याचा प्रयत्न करायचा प्रयत्न करूया. आपण आपल्या मनाची तयारी करूया आणि शांतपणे आज आपण परमेश्वर आमच्याशी काय बोलत आहे याचा आपण गहन विचार करूया. मागील जो मिडवीक भक्तीमध्ये आपण जो विषय घेतला होता म्हणजेच 3 जुलै रोजी आपण जो विषय घेतला होता तो म्हणजे सगळ्यांचा आवडतं वचन योहान 3:16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. परमेश्वराने दिलं तो फक्त देतोच. देण्याचं काम फक्त तो एकटाच करतो. सगळ्यात जास्ती तो प्रीती आमच्यावर तो एकटाच करतो आणि त्या प्रीतीमुळं त्याने आम्हाला दिलं. आपण त्या दिवशी 3 तारखेच्या जुलै भक्तीच्या दिवशी आपण पाहिलं की परमेश्वराने आदम हवेला सुंदरशी एदन बाग दिली. एसावाला फर्स्ट बॉर्न होण्याचा अधिकार दिला. शमशोनाला शक्तिमान बनवलं. शमूएल राजाला राजसिंहासन दिलं. अशी कित्येक उदाहरणं आपण पाहिलीत. नवीन करारामध्ये जेव्हा आपण बघतो की यहुदा इस्कारियोतला शिष्यत्वाचं त्याला दान दिलं. त्याला येशू ख्रिस्ताचा शिष्य होण्याचा अधिकार दिला होता. परंतु ह्या लोकांनी परंतु ह्या व्यक्तींनी कशा प्रकारे त्याने दिलेला आशीर्वाद त्याने दिलेल्या चांगल्या गोष्टी कशा गमावल्या या सर्व गोष्टी आपण मागील 3 तारखेच्या भक्तीमध्ये आपण ऐकलेल्या आहोत. तेच वचन मी आज पुन्हा कंटिन्यू करत आहे. सोपं वचन आहे परंतु बोध परमेश्वर आमच्यासाठी काय करत आहे हे आपण जाणून घेण्याचा आज प्रयत्न करूया. सार्वकालिक जीवनाची आशा. सार्वकालिक जीवनाची आशा कुठून येते? सार्वकालिक जीवनाची आशा फक्त परमेश्वराकडनं येते. आणि परमेश्वर खुद्द आम्हाला सांगत आहे की जो कोणी त्याच्यावर म्हणजे त्याच्या पुत्रावर विश्वास ठेवेल
त्याचा नाश होणार नाही, परंतु त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. सार्वकालिक जीवन जर प्राप्त करायचं असेल तर आपला तेवढा विश्वास असणं फार महत्वाचं आहे. हेच वचन घेऊन मी आजच्या मननासाठी घेतलेलं आहे. आणि याच वचनाचा जो तिसरा अध्याय आहे तो आपण थोडेसे त्याचे पहिले 3 ते 4 वचन आपण ते बघणार आहोत. योहान कुशोपर्तमा 3 अध्याय, निकदेमा बरोबर संभाषण. 3 अध्याय पहिलं वचन, पुरुषांपैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता. तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीचा येशूकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी. ह्या अध्यायामध्ये पहिलं वचन आम्हाला सांगत आहे की निकदेम नावाचा एक मनुष्य होता. मनुष्य तो शास्त्री ऋषी होता. तो अशा राज दरबारात काम करत होता की ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरोधात ते लोक होते. परंतु निकदेम, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की निकदेम हा येशू ख्रिस्ताचा गुप्त शिष्य होता. निकदेमला येशू ख्रिस्ताची शिकवण खूप आवडायची आणि म्हणूनच तो घाबरून एके दिवशी एका रात्री येशू ख्रिस्ताला भेटण्यास आला. आणि ते संवाद, येशू ख्रिस्ताचा संवाद आणि निकदेमचा संवाद, एकदम म्हणजे अतिशय आपल्याला लक्ष वेधणारा ते संवाद आपण ते ऐकणार आहोत. ते 3 अध्याय पूर्ण त्याच्या बाबतीतच लिहिलेला आहे. अतिशय वेगळ्या प्रकारे येशू जो प्रश्न निकदेम घेऊन आला, येशू ख्रिस्ताकडे घेऊन आला होता, अगदी वेगळ्या प्रकारे येशू ख्रिस्ताने त्याचं उदाहरण त्याला दिलेलं आहे. आपण वचन वाचूया. 2 वचन, तो रात्रीचा येशूकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करता ती देव बरोबर असल्यापासून कोणालाही करता येत नाहीत. हे संभाषण निकदेम येशू ख्रिस्तासोबत करत होता त्या रात्री. आणि येशू ख्रिस्ताला कळालं आता हा काय बोलणार आहे, हा कोणत्या विषयी बोलणार आहे. येशू ख्रिस्ताने त्याचं मन जाणलं, त्याचं मन समजलं. आणि मग निकदेमाला असं उत्तर अपेक्षित होत की येशू ख्रिस्त त्याला सांगेल की बाबा रे, मी एका पहाडावर जातो, एका टेकडीवर जातो, मी माझ्या पित्याशी बोलतो, परमेश्वराशी बोलतो, प्रार्थना करतो, आणि जसं माझा पिता मला गाईड करेल की बाबा तू त्या रोग्याला बरं कर, अमुक अमुक व्यक्तीकडे जा, असे असे चमत्कार तुझ्या हातून घडतील, असं काहीतरी उत्तर बहुतेक निकदेम अपेक्षित करत होता. परंतु तो तसं नाहीये. येशू ख्रिस्त त्याला एक वेगळ्या गोष्टीकडे त्याचं मन वळवत आहे. येशू ख्रिस्त त्याला एक सुंदरचं उदाहरण देत आहे की त्याचा जो प्रश्न होता, त्याची ज्या मनातल्या गोष्टी होत्या की जो तुम्ही परमेश्वराकडून आलेला वाचून तुम्ही ह्या सर्व गोष्टी करू शकणार नाही, चिन्ह चमत्कार वगैरे वगैरे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला एकदम अद्भुतरित्या त्याचं मन एका दुसऱ्या गोष्टीकडे वळवलं. परंतु त्याच वेळेस मला तुम्हाला हेही सांगू द्या की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मनातले विचारही जाणत होता आणि म्हणूनच त्या प्रकारे त्यांनी त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी येशू ख्रिस्तानी खूप सुंदरस त्याला एक वचन सांगितलं. येशू ख्रिस्त येशू त्याला म्हणाला, मी तुला तुम्हाला खचित सांगतो की नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. इथं निकदेम, आज जे युग आहे, आजचं जे लोक आज कसे वागत आहेत त्याबद्दल तुम्हाला सांगत आहे की चिन्ह चमत्कार तुम्ही कसे करता हो, हा त्याचा प्रश्न होता. आजही आपण बघतो कित्येक अख्रिस्ती लोक जेव्हा ते आजारी असतात, कोणत्या अडचणीमध्ये असतात, तेव्हा ते सगळं आपलं सगळं करून बसतात, दवाखाना औषधोपचार सगळं करून बसतात. आणि ज्यावेळेस त्यांना हताशा येते, ज्यावेळेस त्यांना निराशा येते, त्यावेळेस ते काय करतात, अरे बाबा आम्ही येशू बाबाबद्दल ऐकलेलं आहे, चला त्याच्या वतीमध्ये जाऊया, प्रार्थना करूया, दानधर्म करूया, अमुक अमुक गोष्टी करूया, येशू ख्रिस्त आमच्यावर प्रसन्न होईल, परमेश्वर त्यांचा देव प्रसन्न होईल आणि आम्हाला तो आरोग्य देईल. थोड्याशा वेळेकरता, थोड्याशा गरजेकरता ते येतात. अख्रिस्तीच नव्हे परंतु पुष्कळशे ख्रिस्ती लोक सुद्धाही आज असंच करत आहेत. त्यांच्या गरजेपुरतं ते चर्चला येतील, त्यांच्या गरजेपुरतं ते प्रार्थना करतील, जेव्हा अडचणीत असतील, जेव्हा आजारात असतील, प्रार्थनेचे खूप खूप मोठ्या मोठ्या रिक्वेस्ट देतील. सगळेच करतात असं नाही, खूप थोडेसे लोक आहेत. जो मी माझ्या जीवनामधला मी अनुभव तुम्हाला सांगत आहे की थोड्याशा गरजेकरता ते चर्चमध्ये येतात आणि चिन्ह चमत्काराची अपेक्षा करतात. आणि ह्या गोष्टी येशू ख्रिस्ताला कधीच आवडत नाहीत. त्याची इच्छा आहे की आपण पूर्ण मनाने, पूर्ण भावाने त्याच्यावर विश्वास ठेवावा, पूर्ण भाव ठेवून त्याच्यावर विश्वास ठेवावा, त्याच्याकडे यावं. जी प्रीती त्यांनी आम्हाला केलेली आहे ती प्रीती आम्ही एकमेकांना द्यावी,
त्याची इथं तो निकेते मला सांगण्याचा प्रयत्न करत होता की तुम्ही माझ्या धार्मिकतेमध्ये या. त्याची एलिजिबिलिटी पण त्याने दिलेली आहे की जर तुम्हाला माझ्या धार्मिकतेमध्ये यायचं आहे किंवा तुम्हाला सार्वकालिक जीवन जर पाहिजे असेल, तुम्हाला जर तारण पाहिजे असेल, तर त्यांनी येशू ख्रिस्त त्याची धार्मिकता तो सांगण्याचा प्रयत्न करत होता. मत्ते कृष वर्तमान 23वा अध्याय. येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना बोध करत आहे. कोणाबद्दल? तो निषेध करत आहे शास्त्री पुरुषांचा, परंतु तो आपल्या शिष्यांना बोध करत आहे. काय बोध करत आहे? की जर तुम्ही पुरुषांच्या त्या शास्त्रांच्या धार्मिकतेमध्ये अडकाल तर तुम्हाला कधीच देवाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. काय होती त्यांची धार्मिकता? काय होती त्यांची ती त्यांचा जो त्यांचा अभ्यास काय होता? वचन आम्हाला सांगतं. आपण जाऊया. पहिलंच वचन इतकं मनाला भिडणारं आहे की तेव्हा येशू लोकसमुदायांना व आपल्या शिष्यांना म्हणाला, शास्त्री व परुषी हे मोशेच्या आसनावर बसलेले आहे. परुषी लोकांनी काय केलेलं आहे? ते आसन त्यांनी हिरावून घेतलेलं आहे. आणि ते काय आहे? ते जी धार्मिकता जी जुना करारामध्ये आहे त्यांची ती बढाई मारत आहेत आणि त्या चुकीच्या गोष्टींमध्ये लोकांना ते अडकवत आहेत. येशू ख्रिस्त आम्हाला सर स्पष्टपणे सांगत आहे की जर तुम्ही त्यांच्या धार्मिकतेमध्ये अडकाल तर तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश नाहीये. बाहेरून चांगलं दिसायचं आणि आतून एकदम अस्वच्छ मन, एकमेकांबद्दल वाईट भावना, त्यांच्यामध्ये प्रीती नव्हती. आपण वचन वाचतो, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की त्यांच्यामध्ये बिलकुल प्रीती नव्हती. त्यांना जे वाटायचं तेच खरं. ते त्यांना ज्ञान होतं, त्यांना पवित्र शास्त्राचं ज्ञान होतं, परंतु ते त्यांच्याच अभिलाषांमध्ये, ते त्यांच्याच गर्वामध्ये ते पुढे जात गेले. पुरुषांची धार्मिकता आणि येशू ख्रिस्ताची धार्मिकता याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि काय फरक आहे तो? पुरुषांची धार्मिकता आम्हाला सांगते की खून करू नको. जर तू खून केला नाही तर तू पवित्र आहे बाबा, तू कधीच पाप केलेलं नाहीये. परंतु मागच्या रविवारी पाळसाहेबांनी इतकं सुंदर वचन आम्हाला सांगितलं की येशू ख्रिस्ताची धार्मिकता काय आहे. शब्दाने जरी तू कोणाचं मन दुखवलंस, शब्दाने जरी तू आपल्या भावाच्या विरुद्ध बोललास, ह्याचा अर्थ तू खून केलेला आहेस, शब्दाद्वारे खून केलेला आहेस. चुकीच्या धार्मिकतेमध्ये पडू नका प्रियांनो. हे येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे. त्यांची धार्मिक पुरुषांची धार्मिकता काय आहे किंवा विचार करू नका. परंतु येशू ख्रिस्ताची धार्मिकता आम्हाला काय सांगत आहे? जरी तुम्ही आपल्या मनामध्ये कोणता वाईट विचार केला, कोणती वाईट अभिलाषा कोणत्या स्त्रीबद्दल ठेवली, ह्याचाच अर्थ तुम्ही व्यभिचार केलेला आहे. अशा या धार्मिकतेमध्ये आपल्याला अडकायचं नाहीये. बाहेरून स्वच्छ आणि आतून एकदम वाईट, एकमेकांबद्दल गॉसिपिंग, एकमेकांबद्दल द्वेष, एकमेकांबद्दल चिडचिड, एकमेकांबद्दल कुरकुर. आदमाने या जगामध्ये पाप आणलं, त्यांनी देवाची आज्ञा मोडली, आज्ञाभंग केले आणि त्यांनी या जगात पाप मानलं. आणि म्हणून आपण जास्तीत जास्त पापामध्ये अडकत असतो. रोज आणि रोज लहान सहान गोष्टीमध्ये आपण खोटं बोलतो, हे पण एक पाप आहे प्रियांनो. नीतीसूत्रे याचा 6वा अध्याय आणि त्याचं 16 ते 19 वचन जर तुम्ही वाचलं तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण पापामध्ये अडकतो. आणि आपल्याला वाटतं कधी कधी नीतिमान असं वाटतं की मी खूप नीतिमान आहे, माझ्या हातून पापच घडत नाही. ऍव्हरेज खोटं बोलायचं जर झालं, म्हणजे जर एक ऍव्हरेज काढलं तर एक मनुष्य एका दिवसामध्ये 25 वेळा खोटं बोलतो. आश्चर्य वाटतं ना? होय प्रियांनो, होतं असं. एक मनुष्य एका दिवसामध्ये 25 वेळा खोटं बोलतो म्हणजे तो किती पापामध्ये अडकलेला असणार आहे तो. आणि अशा ज्या धार्मिकतेमध्ये आपलं मन आपण गुरफटून ठेवलेलं आहे. नीतीसूत्रे याचा 6वा अध्याय आणि वचन 16 ते 19 नक्की वाचा. परमेश्वर त्यांचा द्वेष करतो अशा 6 गोष्टी आहेत, नव्हे त्याला अशा 7 गोष्टींचा वीट आहे. उन्मत्त दृष्टी, लबाड बोलण्याची जीवा, निर्दोष रक्त पाडणारे हात, दुष्ट योजना करणारे अंतकरण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, लबाड बोलणारा खोटा साक्षी व भावाभावात वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य, हा त्यात आहे. 7वी गोष्ट लबाडी. लबाडी इतकी भयंकर आहे प्रियांनो. खोटं बोलणं, मनुष्य वेळोवेळी कोणत्या तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने तो खोटं बोलतो आणि हीच गोष्ट येशू ख्रिस्ताला आमच्या आवडत नाही. आणि आपण आपल्या दृष्टीने असं वाटतं की मी तर आज काहीच नाही केलं, मी कोणाचं चांगलं होत आहे म्हणून खोटं बोललेलो आहे. अशा धार्मिकतेमध्ये आपण बसलेलो आहे की नाही, कोणाचं चांगलं होत असेल तर खोटं बोलायला काय हरकत आहे. नकळत आपण पापामध्ये पडतो आणि अशाच
पापांच्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत. जोपर्यंत खरा रिपेंटन्स होत नाही, जोपर्यंत खरा पश्चाताप होत नाही प्रियांनो, तोपर्यंत आपल्याला आपल्याला त्याच्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश नाही, आपल्याला तारण नाही. आणि हीच गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त निकेने मला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्हाला नव्याने जन्म घेण्याची गरज आहे. कारण काय, आमचं गत जीवन जे आहे, आमचं जे पापमय जीवन आहे, आपण पदोपदी वेळोवेळी पापामध्ये गुरफटून गेलेलो आहोत, पापामधून आपण अडकलेलो आहोत. आणि हीच गोष्ट येशू ख्रिस्त निकेने मला सांगण्याचा प्रयत्न करत आहे, आणि ती गोष्ट तो आम्हालाही सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही या पापांमध्ये अडकू नका. जे छोटे छोटे पाप आहेत, कळत नकळत आपल्या हातून घडतात, आणि आपल्याला असं वाटतं की आपण पापी नाहीच आहोत, आपण काहीच केलेलं नाहीये. आपण थोडासा राग केला, कोणा तरी रागवलं, मग पुन्हा तिला क्षमा केली, झालं. असं कित्येक वेळेस आपण करणार आहोत, आणि असे कित्येक पापांमध्ये आपण पडणार आहोत. रिपेंटन्स इज द की. पश्चाताप, खरोखर आपल्याला पश्चाताप करायची गरज आहे यावेळेस. आणि मग काय झालं चौथ्या वचनामध्ये, की निकोदेम हे जेव्हा संभाषण करत असताना निकोदेम येशू ख्रिस्ताला म्हणत आहे, निकोदेम त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल का? हा प्रश्न त्यांनी विचारला. दोन प्रश्न विचारले की जेव्हा येशू ख्रिस्तांनी सांगितलं की पुन्हा त्याला जन्म घ्यायचा आहे, है ना, नव्याने जन्म घ्यायचा येशू ख्रिस्तांनी सांगितलं. परंतु निकोदेमला काय झालं, तो ते वचनच समजला नाही, येशू ख्रिस्ताचं ते संभाषणच तो समजला नाही. काय होतं प्रियांनो, त्या काळातही येशू ख्रिस्ताने खूप चांगली उदाहरणं दिलेली आहेत, खूप लोकांना बोध करण्याचा प्रयत्न केलेला आहे, देवाच्या राज्यामध्ये त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला, त्याच्या शिष्यांना तो वेळोवेळी त्यांना पॅराबल सांगायचा, गोष्टी सांगायचा, परंतु लोकांना त्या गोष्टी कळायच्या नाहीत. सुंदरच उदाहरण आहे त्या तिसरा, आपण आता हा योहानाच्या तिसऱ्या अध्यायामध्ये चौथावा जर अध्याय आपण वाचला, येशू व शमरूनी स्त्री, ते संभाषण तेही संभाषण एकदम गमतीशीर आहे, एकदम मस्त संभाषण आहे. येशू ख्रिस्त त्या शमरूनी स्त्रीशी बोलत आहे, तो एका त्या विहिरीजवळ बसलेला आहे, आणि ती येशू ख्रिस्त तिला पाणी मागत आहे, आणि येशू ख्रिस्त तिला सांगतो की जीवनाचं पाणी मी तुला देईल. ती म्हणते, तुमच्याकडे तर काहीच नाहीये, तुमच्याकडे पाणी ओढायला काही नाही, काहीच नाही, तरी तुम्ही मला जीवनाचं पाणी कसं देणार आहे, कशा प्रकारे देणार आहे? येशू ख्रिस्ताचे शब्दच मला कळत नव्हते, येशू ख्रिस्ताचा संदेश तो आम्हाला काय बोध करत आहे हे अजूनपर्यंत कळत नाही. शमरूनी स्त्री त्यावेळेस 15व्या जर चौथा अध्याय आणि 15 वचन जर वाचलं तर ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज मला तहान लागू नये व पाणी काढायला मला येथवर येणे भाग पडू नये, म्हणून ते पाणी मला द्या. येशू ख्रिस्त जीवनाच्या पाणीबद्दल बोलत होता, आणि 15व्या वचन आम्हाला काय सांगतं की मी इथं वारंवार येऊ नये आणि मला ते जीवनासाठी तुम्ही पाणी द्या. आता जर आजच्या जगामध्ये जर तसं झालं तर काय होईल, की ती शमरूनी स्त्री काय म्हणेल, माझ्या घरी तुम्ही काम करा, मला ना त्या चौकात जावं लागतं पाणी भरायला, आणि मला त्या चौकातून माझ्या घरापर्यंत नळाची पाईपलाईन द्या. हे मिसअंडरस्टँडिंग आहे, वचनाचा बोध आज कळत नाही. आणि हेच काहीतरी निकोदेमाशी झालेलं आहे, हेच काहीतरी आज आमच्याशी होत आहे, की त्याचं वचनाचा जो सार आहे तो आम्हाला कळत नाही प्रियांनो. कित्येक आपण ह्या लॉकडाऊनमध्ये आपण बघतो की कित्येक ऑनलाईन भक्ती आमच्याकडे येत आहे, रोज आणि रोज कोणी ना कोणी संदेश आम्हाला पाठवत आहे, रोज आणि रोज आम्हाला देवाच्या परमेश्वराच्या वचनातून आम्हाला बोध करत आहे, परंतु ते समजण्याचा आपण तो प्रयत्नच करत नाही आहोत, है ना. लॉकडाऊन जेव्हा नव्हतं तेव्हा आपण आपल्या चर्चच्या भक्तीमध्ये जायचो, पाळे साहेब रोज आपल्याला छान वचनाने बोध करायचे, आणि मग चर्च सुटल्यानंतर आपण प्रत्येक जण पाळे साहेबांना भेटायचो आणि त्यांना सांगायचं, वा पाळे साहेब काय सुंदर वचन होतं, काय सुंदर वचन होतं, मला खरंच मनाला भावलं, मला खरंच आवडलं. आपण वचनामध्ये संदेश ऐकताना मान हलवतो, परंतु आपण त्या अंतकरणामध्ये त्याला साठवतो का, त्या अंतकरणामध्ये त्याचा विचार करतो का, की आज चर्च झालं, 4 वाजताची भक्ती होती, 6 वाजता भक्ती संपली, 6:30 पर्यंत आपण एकमेकांना भेटलो, घरी आलो, आणि भक्तीनंतर आपण गुडघे टेकून खरा पश्चाताप केला का, की नाही आज मला पालसाहेबांच्या द्वारे परमेश्वराने बोध केलेला आहे, आय नीड टू चेंज माय लाईफ, आय नीड टू बी ट्रान्सफॉर्म, माझ्यामधले जे अवगुण आहेत, माझ्यामधले जे चुकीच्या गोष्टी आहेत ते मला काढायचे आहेत. पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं, 2 तिमोथी आणि त्याचा 3रा अध्याय आणि
मला वाटतं 16 ते 17 वचनामध्ये आम्हाला सांगत आहे की परमेश्वराचं वचन आम्हाला आमच्या उणीवा आमचा आम्हाला तो बोध करतात, आमच्या मधल्या वाईट गोष्टी काढण्याचा तो प्रयत्न करतात. आणि प्रत्येक वेळेस आपल्याकडे सुंदरशे वचन येतात प्रियांना, परंतु कित्येक वेळेस आपण ते वचन समजण्याचा प्रयत्नच करत नाही होतं प्रियांना असंच. आणि असंच काहीतरी निकेदेमासोबत झालं, निकेदेमासोबत बाबतीत झालेला आहे. येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की नव्याने जन्म घे, परंतु या निकेदेमाला वाटलं की आता जो म्हातारा मनुष्य आहे तो कसं काय आपल्या मातीच्या उदरात जाऊन नव्याने जन्म घेईल. नव्याने जन्म त्या सामरेसीलाही कळालं नाही येशू ख्रिस्त काय तिच्याशी बोलत आहे, तिच्या सरती ज्या सृष्टीचा निर्माण करत आहे, ज्यांनी हे जग बनवलं, ज्यांनी सृष्टी बनवली, ज्यांनी ते पाणी बनवलं, त्यांनी जे जल बनवलेलं आहे, त्या येशू ख्रिस्तासोबत ती बोलत आहे. कळत नाही आपल्याला प्रियांना, कधी कधी आपल्या डोळ्यासमोर तो मोठा अंधकार येतो, कळत नाही तो अंधकार कसला असतो. तो अंधकार आपल्या स्वतःचा असतो, स्वतःचा अहंकार असतो की नाही मी तर पापी नाहीये, मी तर त्या जुन्या धार्मिकतेमध्ये अडकलेलो आहे, की नाही मी तर आज कोणाचं वाईटच केलेलं नाही, जरी मी 25 वेळा दिवसा खोटं बोललो तरी मी बाकी नाहीये असं आपल्याला वाटतं. परंतु आपल्याला त्या अंधकारातून बाहेर निघायचंय, खरा पश्चाताप करायचा, आपल्या अंतकरणाला आज विचारायचा आहे प्रश्न की जो बोध मला येशू ख्रिस्त करत आहे की नव्याने जन्म ती एलिजिबिलिटी काय आहे. प्रियांनो तुम्ही हे वाक्य जरूर ऐकलं असेल की एकदा जन्म दोनदा मृत्यू, आणि दोनदा जन्म एकदा मृत्यू, एकदा जन्म दोनदा मृत्यू, दोनदा जन्म एकदा मृत्यू. मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगतो, एकदा जन्म दोनदा मृत्यू. एकदा जन्म म्हणजे आपण पापी म्हणून जन्माला आलेलो आहात, आपण आपल्या मातेच्या उदरातून जन्माला आलेलो आहोत. आणि मग काय होतं प्रियांनो की आपण आपल्या पापांमध्ये फसत राहतो, आपण आपल्या पापांमध्ये नकळत अडकत राहतो, आपलं पाप वाढत राहत, आपण एकतर देहामध्ये मरतो आणि दुसरं पापामध्ये मरतो. एकदा जन्म दोनदा मृत्यू, आपण एकदा जन्म घेतो, पापामध्ये मरतो, देहामध्ये मरतो. आणि दुसरी गोष्ट आम्हाला सांगत आहे की दोनदा जन्म आणि एकदाच मृत्यू. तो कसा, दोनदा जन्म म्हणजे कसा, एकदा मातेच्या उदरातून जन्म आणि दुसरा जन्म म्हणजे आपण जेव्हा खरा पश्चाताप करतो. येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे या वचनाद्वारे की तुम्ही नव्याने जन्म घ्या, पश्चाताप करा, पापांची कबुली करा, माझ्याजवळ या. ती एलिजिबिलिटी तो आम्हाला सांगत आहे की नव्याने जन्म घ्या, पश्चाताप रूपी आत्म्याने माझ्याजवळ या, पापांची कबुली करा, मी तुमच्यावर प्रीती करतो, मी तुम्हाला माझा पुत्र देतो, तो तुमच्या पापांसाठी वधस्तंभी गेलेला आहे, तो तुम्हाला नवी जन्म देतोय, दुसरा जन्म. प्रियांनो मृत्यू फक्त एकदाच मग या वेळेस, कारण आमचा फक्त देहाने जन्म होणार या पृथ्वीमध्ये, परंतु आमचा आत्मा परमेश्वराकडे जाणार, आमचा आत्मा परमेश्वराकडे जाणार. दोनदा जन्म एकदाच मृत्यू. वचन आम्हाला सांगत, तिसरा अध्याय आणि 6 वचन, देहापासून जन्मलेले देह आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्म्यामध्ये जातात. त्याच अध्यायाचं 6 वचन आठवा, त्या चोराची गोष्ट, त्या क्रूस खांबावरती येशू ख्रिस्त त्याला म्हणतो, आज मी तुला खचित सांगतो तू आज माझ्यासोबत सुखलोकात असशील. त्यावेळेस त्याच पश्चाताप झाला आणि त्याचा आत्मा येशू ख्रिस्तासहित तो परमेश्वराकडे गेला. ही गोष्ट नेहमी आठवा प्रियांनो, दोनदा जन्म आणि एकदाच मृत्यू हे आम्हाला येशू ख्रिस्त बोध करत आहे. ह्या गोष्टीची नेहमी आठवण ठेवा की आपल्याला जेव्हा पश्चाताप खरा पश्चाताप होतो तर प्रभू येशू ख्रिस्त फक्त आम्हाला हेच बोध करत आहे की तुम्ही माझ्याजवळ या, नव्याने जन्म घ्या, पश्चाताप रूपी आत्म्याने माझ्याजवळ या, मी तुमचा स्वीकार करतो, कारण माझा मुलगा मी, माझा पुत्र मी तुम्हाला दिलेला आहे, तुमचे जे काही पाप आहेत ते मी सर्व नाहीशे करतो, सगळे नाहीशे करतो, कारण तो आमच्यावर प्रीती करतो, तो आमच्यावर प्रेम करतो. यवान 3:16 जे आपलं आजचं वचन आहे, तो आमच्या प्रीती करतो, म्हणूनच या सर्व गोष्टी त्यांनी आम्हाला दिलेल्या आहेत. त्याचप्रकारे मत्तै याचा 18:3 वचन ते आम्हाला सांगतं की ह्या सर्व जो कोणी स्वतःला बालकासारखं नम्र करून करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होतो. त्याचप्रमाणे परमेश्वराची ही इच्छा आहे की जे लेकर आहेत, जे आपल्या पित्यावर, जगिक पित्यावर जसं भरोसा ठेवतात त्यांच्या प्रोटेक्शनसाठी, त्यांच्या पुढील आयुष्यासाठी, त्याच प्रकारचा विश्वास आज आम्हाला परमेश्वरावर ठेवायचा आहे. त्याच प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन
आज परमेश्वराला आपणाकडून तो अपेक्षित करत आहे. जसे लहान लेकर आपल्या बापावर भिस्त ठेवतात, आपल्या पित्यावर भिस्त ठेवतात, त्याच प्रकारची भिस्त आज आम्हा ख्रिस्ती लोकांना किंवा आज मला आणि तुम्हाला ठेवायची आहे. ती कशा प्रकारे? की होय, आज मला माझा पिता प्रोटेक्शन करणार आहे, आज मला माझ्या पापांची क्षमा मिळणार आहे, कारण मी खरा पश्चातापाने त्याच्याकडे गेलेलो आहे. प्रियांनो, ते ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे. पवित्र शास्त्र आम्हाला कित्येक उदाहरण देते, काय भयंकर ट्रान्सफॉर्मेशन सौलाचा पाऊल झालेला आहे. आताच मी तुम्हाला उदाहरण दिलं, तो क्रूसावरचा चोर, काय ट्रान्सफॉर्मेशन झालं, पश्चाताप केला, स्वर्गाच्या राज्यात त्यांनी प्रवेश केला. जक्कै, किती मोठं उदाहरण आहे. जुनं जीवन सोडलं त्यांनी, पश्चाताप केला, त्याच्या घराला तारण प्राप्त झालेलं आहे, त्याला तारण प्राप्त झालेलं आहे. किती मोठे उदाहरण आहेत. तो व्यभिचारी स्त्री आणि अशी कित्येक उदाहरण आहेत. आपण पवित्र शास्त्रामध्ये बघतो की त्यांचं जीवनाचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, ज्या वेळेस त्यांनी येशू ख्रिस्ताचा खऱ्या अर्थाने स्वीकार केलेला आहे, येशू ख्रिस्ताची धार्मिकता खऱ्या अर्थाने त्यांनी स्वीकार केलेली आहे, की नाही आज मला येशू ख्रिस्ताच्या धार्मिकतेमध्ये चालायचं आहे, तेव्हा त्यांचं जीवनाचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. ज्या वेळेस आपण वचन ऐकतो, त्यावेळेस आपण कधी एकांतात बसून परमेश्वराकडे प्रार्थना करतो की चेंज माय लाईफ गॉड, आय हॅव हर्ड युअर वर्स, आय हॅव हर्ड युअर वर्ड नाव, चेंज माय लाईफ, माझा लाईफ बदलून टाक परमेश्वरा, मी माझा अंतकरण तुझ्या समोर ठेवतो, मला माझ्या पापांची क्षमा कर, मला आज चेंज व्हायचं आहे, मला आज खरा पश्चाताप करायचा आहे. आपण काय झालेलं आहे प्रियांनो, की आपण अजूनही अंधारात आहोत, पुष्कळचे लोक अंधारात आहेत. जर आता मी कोणती ही भिंत बघितली, आजूबाजूची भिंत बघितली, जर अंधारामध्ये त्याच्यावर डाग असतील तर मला ते दिसणारच नाहीये, परंतु ज्या वेळेस लाईट लागेल, प्रकाश पडेल, त्यावेळेस दुर्गेल, अरे बापरे त्या भिंतीवर किती डाग आहे. आपण अंधकारात न राहता परमेश्वराने दिलेल्या प्रकाशात चालण्याचा प्रयत्न करूया. तो प्रकाश आम्हाला दाखवत आहे, तो मिरर आम्हाला दाखवत आहे, तो प्रकाश आम्हाला दाखवत आहे की हे डाग आहे, हे चुकीच्या गोष्टी तुम्हामध्ये आहे. एदेन बागेमध्ये काय झालं प्रियांनो, की दोन झाड सर्वांना माहिती आहे, की एक ज्ञानाचं झाड आणि जीवनाचं झाड. ज्ञानाचं झाड आम्हाला काय सांगतं, की मला खूप ज्ञान आहे, मला या सर्व गोष्टी माहिती आहेत, मला सर्व गोष्टी माहिती आहे, मला काही प्रॉब्लेमच नाही, मी या सर्व गोष्टी समजतो, मला जाणतो या छोट्या छोट्या गोष्टी मला काय करायच्या आहेत, या तर मी लहानपणापासून शिकतो. परंतु जीवनाचं झाड, ज्ञानच नाहीये ना माझ्याकडे, आज माझ्याकडे ज्ञान नाही. जर दुसरं झाड मी निवडलं जीवनाचं, परंतु ज्ञान नाहीये मला, जेव्हा माझ्याकडे ज्ञान नाहीये त्यावेळेस मी काय करेन, मी परमेश्वरावर भिस्त ठेवेन, की नाही मला आज परमेश्वरा काहीच माहित नाहीये, तू मला शिकव, तू मला इथून घेऊन पुढे चाल, मला काहीच माहित नाहीये, मला माझ्या पापांची जाणीव तू करून दे. इथंच आपण चुकतो, की आपण खूप त्या ज्ञानाच्या झाडांच्या आहारी गेलेलो आहोत, आणि म्हणून आपल्याला त्या प्रकाशात चालायचं आहे, त्या झाडाबद्दल चालायचं, की नाही मला आज काहीच माहित नाही, जे मला परमेश्वर शिकवणार आहे त्याच गोष्टींवर मी चालण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आपण पुढे वचनात बघतो, तिसरावा अध्यायाचा 14 वचन, तिथं त्यांनी एक सुंदरच उदाहरण शिवस्थानी तिथं सांगितलेलं आहे मोशेसाठी. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता, तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे. काय झालं होतं, की ज्या वेळेस इस्रायली लोक खूप पापात फसले होते वगैरे वगैरे, खूप खूप काही चुका त्यांच्याकडनं घडल्यात, आणि मग काय झालं की तिथे एक सर्प आला, आणि मग त्या सापाच्या द्वारे जे जे पाप करायचे, जे चुका करायचे, त्या सापाच्या दंशाद्वारे ते मरून जायचे. परंतु मग येशू ख्रिस्ताने मोशेने परमेश्वराला मागितलं की बाबा अशा असे लोक मरतायत, तू काहीतरी कर. त्यावेळेस परमेश्वराने मोशेला सांगितलं की तू एका ग्राउंड मध्ये एक खांब तयार कर, आणि एक सापाची एक तू प्रकृती तिथं लावून ठेव, जे कोणी त्या सापाकडे बघतील, ज्यांना साप दंश करेल, ज्याला साप तो दसेल, त्यावेळेस त्या लोकांनी त्या काय त्या ग्राउंड मध्ये जायचंय आणि त्या सापाला पाहायचंय, आणि त्यांना ते जीवन मिळेल. अशा पापामध्ये ते फसले होते, जे मेले होते, परंतु त्या सापाला बघून ते जिवंत झालेले आहेत. तेच काही परमेश्वर आम्हाला सांगत, मी दिलेल्या एकुलत्या एक पुत्राकडे बघा, जे पापमय जीवन होतं, खरा पश्चाताप करा, त्या पुत्राकडे बघा, आणि सार्वकालिक जीवनतेची आशा धरा. खरोखर प्रियांनो, किती छान वचनांची उदाहरणं या तिसराव्या अध्यायामध्ये आम्हाला सांगत आहे, की आम्हाला फक्त त्याच्याकडे बघायचंय. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, परंतु त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. त्या विश्वासाने आपल्याला येशू ख्रिस्ताकडे बघायचं आहे. त्या क्रूस खांबावर तो आमचा येशू ख्रिस्त, ज्याने त्याला पाप माहित नव्हतं, परंतु आपले पाप त्यांनी स्वतःवर घेतलेले आहेत. त्यांनी सांगितलं, तुमचे कितीही पाप असू द्या, मी घेईल ते पाप,
मी तुमच्यासाठी माझं जीवन समर्पित करेन. पश्चाताप करायचा आज आम्हाला, खरा पश्चाताप. आणि ती एलिजिबिलिटी आम्हाला सांगत आहे येशू ख्रिस्त की तुम्हाला नव्याने जन्म घ्यायचा आहे. आणि हीच गोष्ट येशू ख्रिस्त वारंवार निकेते मला सांगत होता की नव्याने जन्म घेणं म्हणजे काय. आज आम्हाला तेच सांगत आहे की नव्याने जन्म घेणे म्हणजे काय. आपण पटकन एक शेवटचं शास्त्र पाठ वाचू या, रोम करास पत्र याचा 3 अध्याय आणि 23 वचन. वचन आम्हाला सांगत, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. प्रियांना, आपण सर्वांनी पाप केलेला आहे आणि ही एक प्रोसेस आहे की आपण आज कशा प्रकारे हे ट्रान्सफॉर्मेशन आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. छोटीशी प्रोसेस आहे. विचार करा प्रियांना, जगामध्ये जेव्हा एक बाळ जन्माला येतं तेव्हा एक प्रोसेस आहे. 9 महिने त्या बाळाला लागतात. या जगामध्ये जन्म जर घ्यायचा त्या बाळाला तर 9 महिन्याची प्रोसेस आहे. तशीच काही ही प्रोसेस आहे. पहिले आपण जन्म घ्यायचा आहे. कशा प्रकारे जन्म घ्यायचा आहे? नव्याने, की आपण आपल्या पापाची कबुली करायची आहे. वचन आम्हाला सांगतं आम्ही सर्वच जण पापा सर्वांनीच पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. म्हणून परमेश्वरांना कधीच हे आवडत नाही की त्याच्या लेकरांनी त्याच्या राज्यामध्ये प्रवेश करू नये. त्याची इच्छा आहे की आपण सर्वांनी त्याच्या राज्यामध्ये प्रवेश करायचं आहे. आणि म्हणूनच काही येशू ख्रिस्त आम्हाला त्याच्या धार्मिकतेबद्दल आम्हाला शिकवत आहे. तो सांगत आहे की लेकरांनो, माझ्या जवळ या, माझा स्वीकार करा, खऱ्या मनाने, खऱ्या अंतकरणाने पश्चाताप करा, आपल्या बापांची कबुली करा. ती एक प्रोसेस आहे, लगेचच होणार नाहीये. हळूहळू वचनामध्ये आपल्याला वाढायचं आहे, वचनाचा बोध समजून घ्यायचा आहे. जसं निकेते मला कळलं नाही, त्या सामरी स्त्रीला कळलं नाही, आणि आज कित्येक लोकांना त्या वचनाचा अर्थ कळत नाही. त्या अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. कित्येक संदेश, कित्येक पालक वर्ग, कित्येक मिशनरीज, कित्येक इव्हॅंजेलिस्ट आम्हाला ते वचन सांगण्याचा प्रयत्न करतात, अंधकारामधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. येशू ख्रिस्त हे वचन आम्हाला सांगत आहे की तुम्ही ह्या वचन, हे वचन वाचून माझ्या जवळ या, माझ्या मागे या, फिरा तुम्ही त्या जीवनापासून. जुनं ते होऊन गेलं, नवीन नवीन जीवनामध्ये आपल्याला प्रवेश करायचा. ही प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये मला आज आम्हाला जायचं आहे. आणि म्हणूनच वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराने फक्त आम्हाला हेच समजून, हेच आम्हाला सांगत आहे की तो आमच्यावर एवढी प्रीती करतो की ते आमचा नाश तो होऊ देणार नाहीये. फक्त त्या येशू ख्रिस्ताला आम्हाला बघायचं, जसं त्या इस्रायली लोकांनी त्या सापाकडे, त्या सर्पाकडे बघितलं आणि आपलं जीवन त्यांनी वापस मागून घेतलं. त्याचप्रकारे जे आपलं मृत जीवन होतं, जे आपण एकदा जन्म घेऊन त्या देहामध्ये आपण मृत होऊन गेलेलो आहोत आणि आत्म्यामध्ये आपल्याला जगायचं आहे, ते जीवनाचं, ते जीवन आम्हाला तो देत आहे. त्या अंधकारातून आम्हाला निघायचं आहे प्रियांनो. आणि खरोखर या सर्व गोष्टींबद्दल मला आज हेच अनुभव किंवा हेच विचार येत आहेत की खरोखर आज मला परमेश्वर काय सांगत आहे, की आज माझे लेकर माझ्यापासून किती दूर आहेत, किती माझ्या वचनापासून वंचित आहेत. जसे एदेन बागेमध्ये परमेश्वराने आदम हवाला फ्री विल दिलेले आहे, परंतु ते डिसओबिडियंट झाले, त्यांनी आज्ञा मोडली. आजही आम्हाला फ्री विल दिलेला आहे. विश्वास ठेवा किंवा नका ठेवू. विश्वास नाही ठेवला तर आम्हाला वचन सांगते 3 जुळामध्ये नाश होईल. आणि जर आम्ही जर विश्वास ठेवला तर आम्हाला काय होईल? सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. ते तारणाची आशा फक्त आम्हाला येशू ख्रिस्त देऊ शकतो. नव्याने जन्म घेतल्या वाचून कोणालाही परमेश्वराच्या राज्यात प्रवेश नाही. आपल्याला ती फ्री विल दिलेली आहे. स्वीकारायचं की रिजेक्ट करायचंय, या सर्व गोष्टी आम्हाला हेच सांगत आहे प्रियांनो, की आज आम्हाला जी फ्री विल दिलेली आहे की तुम्ही ह्या सर्व गोष्टी करा आणि माझ्या मागे या, पश्चाताप करा. जो अंधकारामध्ये निकटेम आला होता, ज्याचे काहीतरी वेगळे प्रश्न होते, जो या जगिक प्रश्नांमध्ये अडकला होता, परंतु आज त्याचं काय झालेलं आहे? तारण झालेलं आहे. आपण पुढे बघतो, योहान्ना 3 अध्यायामध्ये तो एक गुप्त शिष्य म्हणून आलेला होता. तो रात्रीच्या अंधकारामध्ये आला होता, ज्याला पाप खरंच त्याला माहित नव्हतं. तो शास्त्रीय होता, त्याला ज्ञान होतं, परंतु त्याला त्याचं पाप स्वतःलाच माहित नव्हतं. तसेच काहीतरी आम्ही आहोत, अंधारामध्ये आहोत. पुढे आपण वचन वाचतो योहान कुशवर्तमान याचा 7 अध्याय आणि 50 वचनामध्ये तो जाहीरपणे येशू ख्रिस्ताला प्रकट करत आहे. त्याच्यानंतर 19 अध्यायामध्ये तो जाहीरपणे येशू ख्रिस्ताला प्रकट करत आहे. तो कोणाला घाबरला नाही. ज्या वेळेस आम्ही खरा पश्चाताप करतो, जेव्हा खरं परमेश्वराचं ज्ञान आम्हाला मिळतं, तेव्हा आम्हाला कशाचीच भय नसतं, कारण आपलं जीवन, आमचा आत्मा त्याच्याकडे आपण सोपवलेला असतो. अरिमथाई येथील तो योसेफ
आणि निकोदेम हे दोन त्याचे गुप्त शिष्य होते. त्यांनी उघडपणे येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि जी त्याची उत्तरक्रिया होती त्या दोघांनी मिळून केलेली होती. इतका परिणाम त्या निकोदेमवर झाला होता. आज आपण निकोदेमासारखे ट्रान्सफॉर्म होण्याची इच्छा बाळगतो का? हे ट्रान्सफॉर्मेशन पश्चाताप करून त्याला खरं ज्ञान प्राप्त झालं या वचनाद्वारे, येशू ख्रिस्ताच्या संभाषणाद्वारे. रोज तर येशू ख्रिस्त आमच्याशी संभाषण साधतो. किती भाग्यशाली किती भाग्यवान आहो आपण की आपल्याला पवित्र शास्त्र दिले त्याच्याशी संवाद करायला, आम्हाला प्रार्थनेसाठी शब्द दिले तरी त्याच्याशी संभाषण करण्यासाठी. त्याचं परिवर्तन झालं, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालं. आज आपणही त्या ट्रान्सफॉर्मेशनकडे, त्या चेंजकडे जाण्याचा प्रयत्न करूया आणि आपण समर्पित जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश न हो परंतु त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. पियानो या वचनाद्वारे मला खूप आधार मिळालेला आहे. माझ्या गतजीवनामधले मी पाप आठवून मी त्याच्यावर पश्चाताप करण्याचा प्रयत्न करत आहे आणि माझं ट्रान्सफॉर्मेशन चालू आहे, माझी ती प्रोसेस चालू आहे आणि मी येशू ख्रिस्ताकडे अधिक आणि अधिक जवळ जाण्याचा मी प्रयत्न करत आहे. परमेश्वर माझं जीवन बदलत आहे. देवकडो ह्या वचनाद्वारे आपलाही जीवनाचं परिवर्तन देवाप्पा करेल. यावेळेस आपण छोटीशी प्रार्थना करूया आणि तत्पूर्वी प्रार्थनेच्या अगोदर मी पुन्हा एकदा पुनश्च मी परमेश्वराचे आभार मानतो की खरोखर अद्भुतरित्या त्यांनी मला हे वचनाचं त्यांनी मला उघडकीस आणलं की एक छोटस वचन जे सर्वांच्या प्रिय वचन आहे योहान 3:16 आणि त्यामधून त्यांनी मला बोध केला आणि तोच विचार मी आज तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. याबद्दल मी परमेश्वराचे मनापासून आभार मानतो की तो माझं असंच त्याच्या वचनाच्या सेवेसाठी, त्याच्या राज्याच्या वाढीसाठी तो माझा उपयोग करून गेली. यावेळेस मी माझ्या कुटुंबियांचा पण मी आभारी आहे. माझ्या पत्नीचं, माझ्या आईचं, माझ्या मुलीचं मी आभार मानतो की त्यांनीही मला या वचनामध्ये खूप सहायता आणि मदत केलेली आहे. विशेष आभार मी आमचे माननीय पालक साहेब रेव्हरंड चंद्रशेखर जाधव सर यांची करतो की त्यांनी आपला वेळ, त्यांनी हा समय शुक्रवारची भक्ती मला आणि श्री साधा यांना चालवण्यास दिलेली आहे. मी खरोखर त्यांचे आभार मानतो. विशेष आभार मी आमचे पास्टरेट कमिटी, पास्टरेट कॉन्फरन्स यांचे मानतो आणि स्पेशल आभार म्हणजे आमची मीडिया टीम. भयंकर असे कष्ट ते करत आहेत. आजही हा व्हिडिओ देण्यासाठी मला खूप कष्ट घ्यावे लागले परंतु माझ्याहून जास्त कष्ट ते घेतात कारण माझ्या शब्दांमधून ते वेगवेगळे एडिटिंग करतात, वेगवेगळे ते चित्र आपल्या समोर दाखवतात आणि त्याचा जो प्रभाव आहे तो एक अद्भुत आहे. माझ्या बोलण्याहून अधिक त्या चित्रांचा, त्या एडिटिंगचा प्रभाव आहे. सुंदरशा एडिटिंगसाठी आणि सुंदरशा त्या मीडिया टीमसाठी मी हा जोडून त्यांना मी धन्यवाद देतो की सुंदरशी टीम आम्हाला त्यांनी आमच्या चर्चसाठी दिलेली आहे, मंडळीसाठी दिलेली आहे. आपण शेवटची प्रार्थना करूया. प्रार्थनेनंतर मी बाळासाहेबांना विनंती करेल की ते देवबाबाचा आशीर्वाद आम्हासाठी आणतील. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सयादेश परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो प्रभूजी की ह्या सुंदरशा सायंकाळी प्रभूजी तुझ्या वचनांनी देवबाबा तू आम्हाला एक पुन्हा एक आशा दिलेली आहेस प्रभूजी, एक पुन्हा एकदा उमेद दिलेली आहेस प्रभूजी की खरोखर तू आमच्या सोबत आहेस, तू आमच्यावर प्रीती करतोस आणि म्हणूनच काय प्रभूजी तू आपला एकुलता एक पुत्र आमच्या कारणासाठी, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी तू दिलेला आहेस प्रभूजी. आमचा एकच गोष्ट आम्ही आज करायची आहे प्रभूजी की तुझ्याकडे आम्ही बघायचं आहे येशू ख्रिस्ता, तुझ्याकडे बघायचं आहे, त्या क्रूस खांबाकडे बघायचं आहे. आम्ही आमच्या पापांची कबुली करायचं आहे, खरा पश्चाताप करायचा आहे, खरंच ट्रान्सफॉर्मेशन आमच्या जीवनामध्ये व्हायला पाहिजे प्रभूजी. निकोदेमाचं झालं प्रभूजी, शौलाचा पाऊल झाला प्रभूजी, त्या चोराचा झाला प्रभूजी, जकायचं झाला प्रभूजी, आमचाही होणार आहे, झालेला आहे कारण तू आमच्यासाठी, तू आपला एकुलता एक पुत्र दिलेला आहेस प्रभूजी आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा कधीही नाश होणार नाही प्रभूजी. खरोखर देवाप्पा आम्ही आमच्या ह्या छोट्याशा विश्वासासाठी देवाप्पा मी तुला आभार मानतो. देवाप्पा हा विश्वासही तूच दिला देवाप्पा, हा विश्वासही तूच आमच्या परत आणलास प्रभूजी. खरोखर देवाप्पा तुझं ज्ञान तो आम्हाला दिलेलं आहेस प्रभूजी, तुझे वचन तो आम्हाला दिलेलं आहेस प्रभूजी. त्याबद्दल देवाप्पा आम्ही तुझी उपकार स्तुती आणि उपकार स्तुती करतो प्रभूजी. या सुंदरशा वेळेसाठी देवाप्पा आम्ही पुन्हा तुला धन्यवाद देतो देवाप्पा की ह्या वचनाद्वारे देवाप्पा आमचं सर्वांचं जीवन देवाप्पा तू ट्रान्सफॉर्म करत आहेस, चेंज करत आहेस. इथून पुढचा वेळ आम्ही तुझ्या सोपवून लहान विनंती येशू ख्रिस्ताच्या गुणांनी प्रियनात मागतो म्हणून तो ऐक.
आमेन। आपण देवापाचा आशीर्वाद मागूयात। आणि आता मेंढरांचा महान मेंढरा आपला प्रभू ख्रिस्ताची कृपा, देवापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर इथून पुढे आमचा प्रभू ख्रिस्त येईपर्यंत सदा सर्व काळ असो। आमेन। शालोम। देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो। आमेन।